मी यशस्वी मयुरेश राहाळकर, नाशिक महाराष्ट्र येथून सहभागी झाली आहे. वय 33, गट युवा आणि विषय निवडलाय साहित्यिक सावरकर. अनादिमी अनंतमी अवाध्यमी भला, मारी लढिपू जगती असा कवण जन्मला. सहजी आठवणीत राहावं त्या बालवयापासून सावरकर मला वारंवार भेटत आले. कधी सागरा प्राण तळमळला म्हणणारे हळवे झालेले सावरकर, तर कधी हे अधमरक तरंजिते म्हणत जयस्तुतेचा जयघोष करणारे सावरकर. कधी हिंदुत्व मधून ते मला भेटले तर कधी काळे पाणीतून. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीदिनी पुलं म्हणाले होते की हा सावरकर हे महाकवी झाले ते त्यांनी अमुक हजार शब्द लिहिलेत म्हणून नाही, तर त्यातल्या लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला त्यांनी जीवनाचं मोल दिलंय. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दातून हे अनादी अनंत सावरकर सतत प्रत्यक्षपणे आपल्याला भेटत जातात. आपल्या आत्म्याला बोसणार काहीतरी जो लेखणीद्वारे कागदावर उतरवतो आणि त्यामुळे जो वाचणारा आहे तो समृद्ध होतोच, त्याबरोबर ज्या भाषेत मांडलंय ती भाषा देखील समृद्ध करत जातो तो खरा साहित्यिक. सावरकरांनीही कायम अगदी तेच लिहिलं जे श्रेयस आहे. प्रेयस लिहिण्याचा मोह त्यांना कधी झालाच नाही, नव्हे त्यांची ती प्रवृत्तीच नव्हती. शब्द लालित्य, सुस्पष्ट विचार, भावोत्कटता, विलक्षण नाट्यमयता आणि त्याच वेळी ह्या सुस्पष्ट विचारांची तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य, ही सारी बलस्थानं त्यांच्या लेखनातून सातत्यानं प्रकट होत राहतात. कविता, नाटकं, कादंबरी, कथा, महाकाव्य, इतिहास, व्याकरण, पत्रलेखन, निबंध लेखन, अनुवाद, आत्मचरित्र लेख, सार वाचकास अधिकाधिक श्रीमंत करत जात. श्रीमंती ही समृद्धीची पुढील प्रगत अवस्था. दुसऱ्या बाजूला सावरकरांचं लेखन ह्या भाषेचेही नवसृजन करणारे ठरले. मराठी भाषेत 10,000+ अधिक पृष्ठे तर इंग्रजी भाषेत 1500+ अधिक विपुल लेखन त्यांनी केलेलं दिसून येत. संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी शब्दांवर त्यांचं उत्कृष्ट प्रभुत्व. 2013 त्यांनी रचलेल्या उर्दू गझला सापडल्या आणि त्यांचं पुढे ध्वनिमुद्रणही करण्यात आलं. लिपी सुधाराच्या बाबतीतले त्यांचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत. भाषा शुद्धीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न हा साहित्यिक सावरकरांचा एक श्रेष्ठ पैलू म्हणेल. इतर भाषातील शब्दांऐवजी चपखल मराठी शब्दांची योजना त्यांनी केली, ती इतकी सुयोग्य होती की व्यवहारात हे शब्द सहजी स्वीकारले गेले. जसं मेयरऐवजी महापौर तर रिपोर्टरसाठी वार्ताहर, किंवा संसद, विधेयक, अर्थसंकल्प, यष्टीरक्षक, चौकार, षटकार, संपादक, दिग्दर्शक इत्यादी फार फार मोठी शब्दसंपदा आहे हो. भाषाशास्त्रज्ञ व व्याकरणकार या साहित्यिक सावरकरांच्या कधीही परतफेड होऊ न शकणाऱ्या भूमिका. बरेच लोक आवर्जून त्यांच्या भाषणात उल्लेख करतात, सावरकर हे व्यक्ती नसून विचार आहेत. पण मी त्याही पलीकडे जाऊन म्हणेन की सावरकर म्हणजे संस्कार आहेत. हिंदुत्व, हिंदू राष्ट्र दर्शन, हिंदुत्वाचे पंचप्राण म्हणून हिंदू धर्माचं वैश्विक स्वरूप उलगडत त्यांनी धर्मसंस्कार केले. क्रांती घोष, अग्निनृत्य मधून त्यांनी राष्ट्रीयत्वाचे संस्कार केले. तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कथांमधून अंधश्रद्धा धुडकावून लावत नवविचारांचा स्वीकार करण्याचे संस्कार केले. त्याचवेळी विज्ञाननिष्ठ निबंधातून विज्ञानवादाचे संस्कार, तर जातीच्छेदक निबंधातून जातीभेदाच्या भिंती गाळून टाकण्याचे संस्कारही सावरकर त्यांच्या लेखनातून आपसूक करत जातात. येणाऱ्या पिढ्यांपर्यंत खरा आणि पारदर्शक इतिहास पोचावा म्हणून त्यांनी हिंदू पतपादशाही, 1857 स्वातंत्र्य समर आणि भारताच्या इतिहासातील 6 सोनेरी पानं अगदी लहान मोठ्या नोंदींसह लिहिले आहेत. 6 सोनेरी पानांचा तर मी आवर्जून उल्लेख करेन, कारण त्याच्यातली नाट्यमयता इतकी उत्कंठावर्धक आहे की एक एक प्रसंग जणू जिवंत होऊन आपल्या डोळ्यापुढे तांडव करत जातो. सावरकरांची राजकीय आणि सामाजिक भाषण देखील अत्यंत उल्लेखनीय साहित्य आहे. परखड, तटस्थ, मूर्तिमंत सावरकर. सावरकरांनी रचलेली संगीत नाटकं मौशा, विषय अस्पृश्यता निवारण, उत्तरक्रिया, विषय पानिपतच्या युद्धानंतरचा काळ, तर संन्यस्त खड्ग, विषय गौतम बुद्धांच्या जीवनावरील लेखन मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचेही संस्कार करत जातात. कादंबरीकार म्हणून मला काय त्याचं आणि काळे पाणी हे आत्मानुभवतेवर येतात, तर मोबल्यांचे बंड मधून केरळातील मलबार जिल्ह्यातील घटनांचा ते वेध घेतात. निबंधकार सावरकर गरमागरम चिवडा किंवा गांधी गोंधळ किंवा दोन शब्दात दोन संस्कृती आदीतून द्रष्टा, विचारवंत म्हणून आपल्याला सहजी भेटतात. स्वतः सावरकरांचे राष्ट्रनिष्ठ त्यागमय जीवन हे आपल्या स्वतःतच एक थोर संस्कार आहे. तो संस्कार त्यांचे आत्मचरित्रातून, मग माझी जन्मठेप असो, माझ्या आठवणी असो किंवा शत्रूंच्या शिबिरात, सातत्यानं प्रत्यक्षपणे आपल्यावर गारूड करत जातो. त्यांचं पत्रलेखन अंदमानाच्या अंधेरीतून किंवा सावरकरांच्या गोष्टी या कथा प्रकारातून शब्द फक्त मनावर नाही तर आत्म्यावर संस्कार करीत जाणार. गहन, अथांग महासागर, तरी देखील या महासागराचा उगम झाला ती गंगोत्री म्हणजे त्यांचं काव्य.
त्यांचं अलौकिक कवित्व त्यांच्या आयुष्यभराच्या साऱ्या संग्रामात त्यांचं पाठीराखं बनलं. वयाच्या 11व्या वर्षी ज्यांनी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका काव्य प्रकार रचला, त्यांनी चाफेकर बंधूंना ज्या रात्री फाशी दिली ना, त्या अश्रूच्या अंगारातून रचला तो चाफेकरांचा फटका. भक्षरांड बहुमस्त देखता सिंह धावले बग्गी कडे, गोळी सुटली गडबड मिटली दुष्ट नाराधमची तपडे. त्यांचा बाजीप्रभूचा पोवाडा आणि सिंहगडाचाही पोवाडा विशेष गाजला. धन्य शिवाजी तोरण गाजी धन्य चितानाजी. शिवरायांची आरती आणि हे हिंदू नृसिंहा हे संस्कृत प्रचुर सुश्राव्य कव हे संस्कृत प्रचुर सुश्राव्य कवनेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अग्निजय रान फुले कुसुमसंचय आदी काव्यातून त्यांनी आपल्या भव्य दिव्य संकल्पना मांडल्या, तर गोमांतक विरहोच्छवास आणि सप्तर्षी ही त्यांची महाकाव्य म्हणजे शब्दन शब्द अमृत. आयुष्याचे 50 वर्ष ज्या अंदमानाच्या कारागृहात काढायची आहे तिथे पाऊल ठेवताच त्यांच्यातला कवी म्हणतो, मोहबाने वतन होंगे हजारो बेवतन पहिले, फलेगा हिंद पीछे और भरेगा अंदमान पहिले. सश्रम कारावासाची शिक्षा भोगत असताना त्यांच्या कोठडी पुढे वधस्तंभावर एकाच वेळी 3-3 क्रांतिकारकांना फाशी दिलं जायचं. त्यावेळी खेळ आणि काट्यांची लेखणी करून भिंतीवर कमला हे महाकाव्य कोरणारे कदाचित अखिल जगतातील सावरकर हे एकमेव अद्वितीयच. स्वतःच्या अखेरच्या वाटचालीबद्दल देखील मृत्यूचे स्वागत करावे किंवा आत्महत्या आणि आत्मार्पण यावर विस्ताराने वर्णन करणारे खरोखरीच सावरकर सिंहाच्या हृदयाचे. आपल्या देहाचा कणकण नव्हे तर आपल्या लेखणीतला शब्दन शब्द देखील ज्या साहित्यिक सावरकरांनी राष्ट्राला अर्पण केला त्यांच्यावर इतक्या अत्यल्प वेळात बोलणं हे खरं तर अशक्य अग्निदिव्य, पण ते अग्निदिव्य पेलण्याचा प्रयत्न मात्र मी अगदी हृदयापासून केला. आणि म्हणूनच हृदयाच्या अत्यंत समीप असणाऱ्या त्यांच्या कवितेने शेवट करते ही कविता त्यांच्या प्रतिभेची उत्तुंग झेप मानली जाते. शतजन्म शोधिताना शतार्थी व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या.